नमस्कार, मी आशिष, VCN न्यूजच्या मराठी बातमीपत्रात तुमचं स्वागत आहे. बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात. महानगरपालिका आयुक्त हेमंत पवार यांनी VCN न्यूजच्या माध्यमातून गणेशोत्सवादरम्यान घ्यावयाची काळजी तसेच मोकाट जनावरांबाबत माहिती दिली आहे. तर बघूया आयुक्त हेमंत पवार काय म्हणतायत. गणेशोत्सवानिमित्त तयार करण्यात येत असलेल्या गणेश मूर्तींना प्लास्टर ऑफ पॅरिस ऐवजी मातीच्या मूर्त्यांना प्राधान्य द्यावं असे आवाहन करत मातीच्या मूर्ती आपल्या देव्हाऱ्यात स्थापित कराव्या आणि नैसर्गिकदृष्ट्या घातक असलेल्या प्लास्टर ऑफ पॅरिस आणि घातक रंगांमुळं अनेक प्रकारचे नैसर्गिक हानी कमी व्हावी यासाठी स्थापित करण्यात यावा असे आवाहन महानगरपालिका आयुक्त हेमंत पवार यांनी VCN न्यूजच्या माध्यमातून आज केलंय. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की 25 ऑगस्ट पासून सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवरती काल गणेश मूर्त्या तयार करणाऱ्या सगळ्या मूर्तिकारांची आम्ही एक बैठक आयोजित केली होती आणि त्यानिमित्ताने काही मीडिया पर्सन देखील उपस्थित होते. या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही या मूर्तिकारांना आणि शहरातील जनतेला एक सार्वजनिक आवाहन असं केलेलं आहे की गणपतीच्या मूर्त्या या शक्यतो मातीच्याच असाव्यात, मातीच्या मूर्त्यांचाच वापर करावा असं एक आपल्या निमित्तानेही मी सगळ्यांना आवाहन करू इच्छितो. दुसरी बाब अशी आहे की या मूर्त्यांचा वापर करत असताना त्या मूर्त्यांना असलेले जे रंग आहेत ते नैसर्गिक रंग असावेत, त्यात कुठलेही केमिकल्स असू नयेत याचीसुद्धा नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून प्रदूषण आणि पर्यावरण या दोन्हीही गोष्टींवरती आपल्याला आळा घालण्यासाठी मदत होऊ शकेल. त्याचबरोबर महानगरपालिका आयुक्त यांनी दिलेल्या पशु नोंदणी अभियानाला स्थायी नागरिकांनी आपला सहभाग नोंदावा, त्याचबरोबर त्यांनी आपला सहयोग द्यावा या अनुषंगानं VCN न्यूजला आज महानगरपालिका आयुक्त हेमंत पवार यांनी एक विशेष मुलाखत दिली आहे. आणि मोकाट जनावरं अजूनही आपल्याला दिसतात, म्हणजे आढळतात, सो त्यांच्यावर काय कशा पद्धतीने कारवाई करण्यात येईल किंवा त्यांना आणखीन एक काही दिवसांची मुदत देण्यात येणार का की त्यांचे वय? हे बघा, एकतर मोकाट जनावरं हा एक बऱ्यापैकी मोठा इश्यू आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला काही कायद्याच्या तरतुदी विचारात घेऊन धोरणात्मक निर्णय देखील घेण्याची गरज आहे. आणि म्हणून आम्ही मागच्या महिन्याची जी काही एक सर्वसाधारण बैठक झाली त्या बैठकीमध्ये आमच्या सर्वसन्माननीय नगरसेवकांच्या माध्यमातून एक निर्णय असा घेतला की हे जेवढे काही जनावर मालक आहेत मग ते सगळ्या प्रकारचे, यामध्ये फक्त मोकाट गुरं हा एवढा विषय आम्ही मर्यादित ठेवलेला नाही आहे, त्याच्यामध्ये वराहांचा विषय असेल, श्वानांचा विषय असेल किंवा जे लोक मोकाट जरी नसले तरी त्यांची जी पाळीव जनावरं आहेत म्हणजे अगदी पाळीव कुत्रे जरी असतील तर त्याच्या संदर्भात देखील आपल्याकडे नियम ठरलेले आहेत. मग घोडे असतील, गाढव असतील, तर ह्या संपूर्ण जनावरांच्या संदर्भामध्ये आम्ही रितसर प्रेस नोट आणि जाहिरातीच्या माध्यमातून सगळ्या लोकांना एकतर ही माहिती दिलेली आहे की त्यांनी महिनाभरामध्ये त्यांचे रितसर अर्ज आमच्या सहाय्यक आयुक्तांच्या माध्यमातून किंवा आमचा जो पशुशल्य विभाग आहे त्यांच्याकडे त्यांनी रितसर विहित नमुन्यामध्ये अर्ज करावेत. त्याला एक वेळा आम्ही मुदतवाढ पण दिलेली आहे आणि त्या अनुषंगाने गेल्या आठवड्याभरामध्ये माझ्याकडे जवळपास 81 अर्ज आलेले आहेत. ही अर्जांची संख्या बघता यामध्ये अनेक लोकांनी अजून सहभाग घेतलेला नाही असं मला तरी वाटतं आहे. आणि म्हणून माझी याच्यामागची आता भूमिका अशी आहे की वेळोवेळी मुदतवाढ देऊनही जर समजा याच्यामध्ये कोणाला फारसं स्वारस्य नसेल तर पुढची पॉलिसी आणण्याच्या दृष्टिकोनातून आत्ता जी काही 19 ऑगस्टला जी बैठक होऊ घातलेली आहे या बैठकीमध्ये आम्ही या जनावरांची विल्हेवाट आणि याची पुढची जी प्रक्रिया आहे ही कशी करायची याच्या संदर्भीचं एक सर्वंकष धोरण आम्ही या GB मध्ये आणतो आहोत. त्यामध्ये त्या धोरणाला मान्यता मिळाल्यानंतर पुढची जी प्रक्रिया आहे ती आपल्याला कालांतराने याच्यामध्ये दिसणार आहे. वळूयात पुढच्या एका मोठ्या बातमीकडे. VCN न्यूजनं केलाय पेट्रोल पंपावर सुरू असलेला गैरकारभार उघड. कशा प्रकारे चालतं पेट्रोल पंप चालकांची अरेरावी व कशा प्रकारे चालते ही लूटमार, चला स्वतःच्या डोळ्यांनी बघूया. अमरावती शहरातील पेट्रोल पंपावर कोणत्याही प्रकारची चीप नसल्याचं सांगितलं जातं, मात्र तरीही पेट्रोल पंपावरील कर्मचारी हे कोणत्या ना कोणत्या स्वरूपात पेट्रोल व पैसे चोरताना दिसतायत. अशीच एक घटना आज समोर आली आहे. या पंपावर जेव्हा एक इसम पेट्रोल भरायला आला असता या पेट्रोल भरणाऱ्या कर्मचाऱ्यांनी 100 रुपये घेऊन 99.74 पैशाचं पेट्रोलच या गाडीत टाकलं. यावर जेव्हा कर्मचाऱ्याला विचारणा केली तेव्हा या कर्मचाऱ्याने अरेरावीचं उत्तर देत म्हटलं की 100 रुपयात सुद्धा याच प्रमाणात पेट्रोल येतं.
अपडात दुसऱ्या डात ज्यावेळी या पेट्रोल पंपाच्या मॅनेजरला याबाबत विचारपूस केली असता त्याने अतिशय धक्कादायक उत्तर दिलं. या मॅनेजरचं म्हणणं होतं की 100 रुपये त्या पेट्रोल पंपावर सेटिंग करणं व मग पेट्रोल भरणं यात बराच वेळ निघून जातो, त्यामुळं पंपावर लाईन लागते. मात्र हा प्रकार बरोबर आहे का? पेट्रोल पंपावर लाईन न लागावी यासाठी 100 रुपयाचे 99.74 पैशाचं पेट्रोल देणं यात कोणता न्याय आहे? अशा पेट्रोल पंपावर दंड लावणं ही गरज आहे. हे धडधडीत फुटेज आज आपल्या डोळ्यासमोर आहे की 100 रुपयाचं पेट्रोल घेतल्यावरही 25 पैसे का होईना पण कुठेतरी चोरी केल्या जाते आहे. तसेच अशा प्रकारे शहरातील अनेक पेट्रोल पंपांवर या प्रकारे जनतेच्या डोळ्यात धूळ फेकताना दिसल्या जात आहे. त्यामुळं जागो ग्राहक जागो या अभियानाअंतर्गत पेट्रोल भरण्याकरता जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीनं पेट्रोल सेट करून भरावं. एखादा कर्मचारी जर सेट करण्याला नकार देत असेल किंवा सेट केल्यावरही आपल्याला कमी रुपयात पेट्रोल देत असेल तर थेट संपर्क करा VCN न्यूज सोबत. आता हे बघणं आवश्यक आहे की यावर विभाग काय कार्यवाही करतो. ब्युरो रिपोर्ट, VCN न्यूज, अमरावती. रविवार रोजी 13 ऑगस्टला स्थानिक शिवाजी महाविद्यालयात वेद भविष्याच्या या कार्यशाळेचं आयोजन करण्यात येत आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी तसेच प्रभावी मुलाखत देणं या संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येईल. श्रीशैव गुरव हितकारणी मंडळ अमरावतीच्या वतीनं वेद भविष्याचा 2017 ही कार्यशाळा श्री शिवाजी शिक्षण महाविद्यालय अमरावती येथे दिनांक 13 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते 5 या दरम्यान विनामूल्य आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत स्पर्धा परीक्षांची तयारी या विषयावर युनिक अकॅडमीचे संचालक अमोल पाटील, यानंतर यशस्वी मुलाखतीचे या विषयावर अजय वानखडे यांचं मार्गदर्शन होणार आहे. तसेच समाजातील एक युवा उद्योजकाची यशस्वी गाथा म्हणून अमित आरोकार यांची मुलाखत होणार असून विद्यार्थी दशेतील अमरावती जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांकरता ही विनामूल्य कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत समाजातील जास्तीत जास्त युवकांनी उद्बोधन व सहभाग घ्यावा यासाठी आयोजकांद्वारे आवाहन करण्यात येत आहे. तर हे होतं आजचं मराठी बातमीपत्र. मराठी बातमीपत्रात वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत रहा VCN न्यूज. आपण पाहत आहात VCN न्यूज, आपला विदर्भ, आपली बातमी. ईशान घरचा मान, घराकडे तिचे सर्व ध्यान. कोण आहे ती? अहो हो, कोण आहे ती? गृहलक्ष्मी, गृहलक्ष्मी. ममते पोटी प्रेमासाठी झटते नेहमी घरच्या साठी. अहो पण काय केलं तिच्यासाठी? म्हणूनच तर घेऊन आलोय गृहलक्ष्मी. आनंद एका स्त्रीचा. अग बाई, गृहलक्ष्मी. आपण पाहत आहात VCN न्यूज, आपला विदर्भ, आपली बातमी. विश्रांतीनंतर मी आशिष पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. वळूयात पुढच्या बातमीकडे. पोलीस आयुक्त यांच्या स्पेशल स्क्वॉडनं शहरातील बेलपुरा परिसरात अवैधरित्या विकल्या जाणाऱ्या देशी दारू विक्रेत्याच्या घरावर धाड टाकून तब्बल 12,960 रुपयाची दारू जप्त केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरातील अवैध धंद्यांना उदाहरण आल्याचं चित्र दिसून येत आहे. या अवैध धंदे करणाऱ्यांची हिंमत बघून सामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. या अवैध धंदे करणाऱ्यांची हिंमत बघून सामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. नागरिक पोलीस प्रशासनाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत होते. या रोषाला पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी जनतेला आश्वासन केलं होतं की लवकरच या अवैध धंद्यांवर पोलीस अंकुश लावेल आणि त्यासाठीच पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी काही विशिष्ट पोलीस कर्मचाऱ्यांना मिळून एक दल तयार केलं. त्यात सीपी स्पेशल स्क्वॉड हे नाव देण्यात आलं. यांनी या दलाची प्रमुख जबाबदारी ही शहरातील सर्व अवैध धंद्यांवर बंद करणे व या अवैध धंद्यांच्या आरोपींच्या मुसक्या आवळणे ही असून या स्क्वॉडमध्ये एपीआय उज्ज्वल इंगोले, पीएसआय अमोल मुळे, एएसआय प्रकाश राठोड, रवी लिखितकर, जावेद अहमद, जीवन मकेश्वर, अमर कराळे, चेतन कराळे, संदीप चव्हाण, आबिद शेख, बंटी काजदेकर, गजानन परतेकी, शशिकांत गवई, मीरा उईके, वर्षा नागरकर, भाग्यश्री परदेसी, विलास लाडसे, शैलेश गणवीर, प्रकाश राठोड आदी पोलीस कर्मचाऱ्यांचा या विशेष पथकात समावेश करण्यात आला. अवैध दारू वाहणे, मोबाईल जप्त करणे व आरोपींना पकडणे याची संपूर्ण माहिती 10 ऑगस्टला समोर आणली. मिळालेल्या माहितीनुसार शहरात एकूण 211 दारू गुन्हे दाखल झाल्यात. या दरम्यान 610 ठिकाणी पथकानं झडती घेत त्यामध्ये एकूण 235 आरोपींना अटक केली आहे. यात गावठी दारू व मोहाची दारू अशी मिळून 5,10,000 रुपयाचा सडवा नष्ट करण्यात आला. या दरम्यान देशी विदेशी दारूच्या 15,919 बॉटल्स ज्याची किंमत अंदाजे 9,55,140 रुपये आहे. या धाड सत्रात पथकानं तब्बल 4 4-चाकी वाहनं व 2 3-चाकी वाहनं याचबरोबर 27 2-चाकी वाहनं असा मुद्देमाल जप्त केलाय. एकूण दारू व वाहनांची अंदाजे किंमत 43,85,674 रुपये असून एकूण 11 अवैध जुगाराचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ज्यामध्ये 13 ठिकाणी धाड कारवाई करण्यात आली असून यामधील 96 आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 2,28,165 रुपये रोख व 61 मोबाईल सुद्धा जप्त करण्यात आले आहे. याचा एकूण अंदाजित किंमत 3,46,875 रुपयांवर हा आकडा जातो आहे. या प्रकारे आतापर्यंत सीपी स्पेशल स्क्वॉडनं कारवाई करत शहरात चालत असलेल्या अवैध धंद्यांवर आरोपींना अटक करत त्यांच्या मुसक्या आवळल्यात. सीपी साहेबांच्या पथकाला माहिती मिळाली होती की बेलपुऱ्यामध्ये एक गीतेश मदने नावाचा इसम हा अवैध दारूची विक्री करतो. त्यानुसार आम्ही त्याच्या घरावर धाड टाकलेली असता तिथे सुमारे 4.5 पेट्या माल आम्हाला मिळून आलेला आहे. सदरचा माल आम्ही जप्त केलेला आहे आणि त्याच्यावर पुढील कारवाई सुरू आहे. सदरची कारवाई माननीय सीपी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सकुनी इंगोले, त्याचप्रमाणे पीएसआय अमोल मुळे यांच्या पथकाने केली. तर काही प्रमाणात का होईना, मात्र यश संपादन केलंय. ब्युरो रिपोर्ट, व्हीसीएन न्यूज, अमरावती. वळूयात पुढच्या बातमीकडे. जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी आज कौशल्य विकास प्रशिक्षण अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे. बघूयात या बैठकीमध्ये काय झालंय. जिल्हा कौशल्य विकास कार्यकारी समितीची बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आहे. सामाजिक क्षेत्रातील प्रगती, युवकांना रोजगार मिळवून द्यावे, तसेच इंडस्ट्रीयल एरियात कुशल मनुष्यबळ निर्माण करून स्वयंरोजगारामार्फत किंवा युवकांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याकरता कौशल्य विकास कार्य हे फार गरजेचं आहे आणि वाढत्या टेक्नॉलॉजीमध्ये आपण कुठेतरी कमी पडू नये असा विचार प्रत्यक्ष औद्योगिक क्षेत्रात कार्य करणारा व्यक्ती करत असतो आणि त्यासाठी त्या कुशल कारागिरांची नितांत आवश्यकता असते. शहरातील व ग्रामीण भागातील युवकांना किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमाद्वारे जर प्रशिक्षण दिले गेले तर कुशल कामगार मिळतील आणि याच हेतूनं जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी ही बैठक घेतली आहे. या दरम्यान त्यांनी म्हटलंय की यावेळी बैठकीत MIDC इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष किरण पातुरकर, तसेच जिल्हा उद्योग केंद्राचे अध्यक्ष SS मुद्दमवार, कौशल्य विकास सहाय्यक संचालक अशोक पाईकवार, VHM इंडस्ट्रीजचे गिरीश देशपांडे व अनेक उद्योजक यावेळी उपस्थित होते. वळूयात पुढच्या बातमीकडे. महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशननं अमरावती विभागीय उपसंचालकांना एक निवेदन सादर केलं आहे. या निवेदनातील मागण्या लवकरात लवकर सोडवण्याची या दरम्यान मागणी करण्यात आली आहे. अमरावती जिल्ह्यातील सर्व इंग्रजी व खासगी शाळांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय. त्यांच्यावर अनेक आरोप केल्या जात असल्यामुळं 10 ऑगस्टला महाराष्ट्र इंग्लिश ट्रस्टीज असोसिएशननं उपसंचालक शिक्षण विभाग अमरावती यांना एक निवेदन दिले आहे.
या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज यांनी दिलेल्या निवेदनाबद्दल माहिती या निवेदनात असोसिएशननं सांगितलंय की 2012 शासन नियमांतर्गत खासगी शाळांमध्ये जे 25% प्रवेश विद्यार्थ्यांना मोफत दिला जातो त्या मुलांच्या संबंधातील खर्चाची प्रतिपूर्ती वेळेवर मिळावी, इतर शाळांच्या प्रस्तावित चुकांमुळे प्रस्ताव बरोबर असलेल्या शाळांची प्रतिपूर्ती प्रलंबित ठेवू नये, यावेळी उपस्थित पत्रकारांनी सुद्धा या असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना प्रश्न विचारलेत. मात्र हा संभ्रम इथे जास्त प्रमाणात बघायला मिळालाय तो असा की पत्रकारांच्या प्रश्नांना या पदाधिकाऱ्यांनी सविस्तर उत्तर देणं टाळलंय. या निवेदनात महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशनतर्फे 8 ते 9 मुद्दे मांडले गेले आहेत, यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याची यावेळी मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र इंग्रजी शाळा संस्थाचालक संघटनेच्या वतीने आज अमरावतीमध्ये संपूर्ण अमरावती विभागाचा विभागीय मेळावा घेण्यात आला. जवळजवळ 250 ते 300 संस्थाचालक त्या मेळाव्याला उपस्थित होते. सर्वानुमते सगळ्या इंग्रजी शाळांच्या समस्यांवर तर चर्चा झालीच झाली, परंतु त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर, विद्यार्थ्यांच्या विकासासंदर्भात काय अडीअडचणी आहे, शिक्षकांचं काय ट्रेनिंग घेणं आहे किंवा शासनाच्या काय त्रुटी आहेत, शासनाच्या काही चुकी, त्याचबरोबर शासनानं त्या विद्यार्थ्यांचा आरटी निधी 25% आरक्षणाचा जो निधी आहे तो तात्काळ अदा करावा, जो की विनाकारण शिक्षण अधिकाऱ्याच्या खात्यावर आजही जमा आहे, गेल्या 2 वर्षापासून तो दिला जात नाही आहे, हे दुर्दैव आहे. त्याचबरोबर अनेक अशा मागण्यांचं निवेदन आम्ही त्यांच्यासमोर ठेवलं आणि या मागण्यांचं निवेदन शासन दरबारी त्यांनी पोहोचावं हे जरी, परंतु सगळ्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ते पोहोचेल अशी आशा करतो आणि आजची एक मीटिंग चांगल्या पद्धतीने झाली. धन्यवाद. नाव पदनाम. माझं नाव संजयराव तायडे पाटील, अध्यक्ष महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन मेस्टा. माझ्यासोबत आहेत अनिलजी असलकर सर, प्रदेश संघटक महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन. संत गजानन महाराज यांच्या मुंडगाव येथील पादुकांचं आगमन दिनांक 10 ऑगस्ट रोजी स्थानिक अंबापेठ परिसरात झालं असून पोथी वाचनानंतर पादुकांची पालखी व प्रसाद वितरणाचा कार्यक्रम स्थानिक उजंबावाडी येथे हा सोहळा पार पडलाय. तर चला तर बघूयात या सोहळ्याचे काही विशेष क्षण. मुंडगाव येथील गजानन महाराजांच्या पादुकांचं आज अमरावती येथे आगमन झालं. अंबापेठ परिसरातील गोसी टोंपे महाविद्यालयाचे संचालक भास्कर टोंपे यांच्या निवासस्थानी या पादुका भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आल्या. या दरम्यान गजानन महाराज चरित्र ग्रंथाचं पारायण करण्यात आलं असून या पारायणामध्ये स्थानिक नागरिकांनी सहभाग नोंदवला. दरम्यान सायंकाळी 6 वाजता गजानन महाराजांच्या पादुकांची पालखीद्वारे मिरवणूक सुद्धा काढण्यात आली. यावेळी गजानन महाराज की जय गणगण गणात बोते या स्वरामुळे अवघा परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी स्थानिक अंबापेठ वासियांकडून जागोजागी पालखीचं स्वागत करण्यात आलं. संदर्भात
कॅमेराने पूर्ण त्याच्यापर्यंत किंवा तर हे होतं आजचं मराठी बातमीपत्र. मराठी बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तुम्ही तुमचे प्रश्न किंवा तुमच्या समस्या आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. आमचा पत्ता आहे पहिला माळा सावजी कॉम्प्लेक्स रायली प्लॉट अमरावती. किंवा तुम्ही आमच्याशी थेट संपर्क करू शकता स्क्रीनवर दिलेल्या नंबर्सद्वारे. विदर्भाशी जुळलेले ज्वलंत प्रश्न थेट आणि अचूक निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा व्ही सी एन न्यूज. नमस्कार.